दंडवत करणं. प्रभुजी, जर कुणी भक्त वात्सल्य रसात भगवंतांची सेवा करत असेल, भक्ती करत असतील, तर त्यांना रसाच बदलता येतात का? किंवा मग ही भगवंतांची सुकृती आहे का की त्या त्या रसामध्ये भक्ती करायची? हे कृष्ण आपण जेव्हा, छान प्रश्न आहे, आपण जेव्हा वैकुंठात होतो, आधी श्रीकृष्णांसोबत होतो ना, त्यांना सोडून इथे आलोय आणि इथून पुन्हा आपण माघारी जाणार आहे. असं नाहीये की भौतिक जगातून आपण एका नवीन ठिकाणी जाणार आहे, नाही. जिथले आपण होतो ते सोडून इथे आलो आहोत आणि इथे भक्ती केल्यावर, इथे पवित्र झाल्यावर पुन्हा एकदा आपण माघारी जाणार आहोत, आपल्या जुन्या ओरिजिनल शाश्वत घरी जाणार आहोत. तर म्हणून या भौतिक जगामध्ये पतन होण्यापूर्वी जेव्हा आपण गोलोक वृंदावनामध्ये होतो तेव्हा आपलं श्रीकृष्णांशी काय नातं होतं? कदाचित आपलं शाश्वत नातं श्रीकृष्णांशी दास्य भावात आहे. आपण श्रीकृष्णांच्या घरातले नोकर होतो. कदाचित या जगामध्ये पतन होण्यापूर्वी आपण श्रीकृष्णांशी आपलं मातृत्वाचं नातं होतं. आपण श्रीकृष्णांना आपला एक मुलगा म्हणून बघत होतो. कदाचित या जगामध्ये पतन होण्यापूर्वी आपण आध्यात्मिक जगतामध्ये एक गाय होतो आणि आपण श्रीकृष्णांना नेहमी दूध पुरवायचो. कदाचित या भौतिक जगामध्ये पतन होण्यापूर्वी आपण एक गोप होतो. कदाचित कोणी गोपिका पण असू शकतात. तर आपण जे काही होतो त्या स्थानावर आपण पुन्हा जातो. म्हणून कृत्रिम पद्धतीने काही करायचं नाहीये, केवळ आपल्या हृदयाला शुद्ध करायचंय. मग आपली जी काही सेवा होती आध्यात्मिक जगतामध्ये, भौतिक जगतामध्ये पतन होण्यापूर्वीची, त्या सेवेचं जे रिक्त स्थान आहे, रिकाम स्थान आहे, त्या स्थानामध्ये पुन्हा आपली नेमणूक होते. तर जर कोणी गाय असेल तर जेव्हा आपण शुद्ध होऊन आध्यात्मिक जगतात जाऊ तेव्हा पुन्हा एकदा आपण गाय म्हणून जाऊ. जर आपण एक सेवक म्हणून असू तर आपण जेव्हा शुद्ध होऊ तेव्हा पुन्हा एकदा सेवक म्हणून जाऊ. म्हणून कृत्रिम पद्धतीने काही नाही करायचंय. आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, यामध्ये आपण म्हणतोय हे श्री कृष्ण हे श्रीमती राधाराणी तुमच्या गोलोक वृंदावनामध्ये सेवा करण्याचं आम्हाला एक स्थान द्या. तर तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात आपल्याला की तिथे येऊन जर सेवा करायची असेल तर या जगामध्ये काही सेवा करणार का? म्हणून या जगामध्ये आपण सेवा स्वीकारल्या पाहिजेत, ज्यांनी आपली वाढ होते, ज्यांनी आपलं परिपक्वता वाढते. आणि त्या संघर्षामधून आपल्याला लक्षात येतं की आध्यात्मिक जगतामध्ये कशा प्रकारे आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकू. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण शुद्ध होऊ तेव्हा आपलं जे काही स्थान होतं पूर्वीचं त्या स्थानामध्ये आपण पुन्हा एकदा नेमणूक होते आपली. म्हणून आपल्याला याच्यावर खूप गहन असा विचार नाही करायचा आहे की मी माझा कुठला रस होता, माझा माधुर्य रस होता की वात्सल्य रस होता. सध्या या क्षणी सध्या आपला रस जड रस आहे, भौतिक रस आहे. तो आधी भौतिक रस साफ करणं गरजेचं आहे. आधी तो जो जड रस आहे त्याला धुवून काढणं गरजेचं आहे. आणि धुतलेल्या अवस्थेमध्ये आपोआप आपल्याला लक्षात येईल की आपला दास्य सख्य वात्सल्य की माधुर्य रस होत. हरे कृष्ण.